जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या निर्णयाविरोधातल्या पुनर्विचार याचिकेवर सुप्रीम कोर्टामध्ये उद्या सुनावणी होणार आहे. केंद्र सरकारनं जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतलेला होता आणि सुप्रीम कोर्टानंही हा निर्णय कायम ठेवला होता. मात्र सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासह इतर 4 न्यायमूर्तींचं घटनापीठ या याचिकेवर सुनावणी घेणार आहे. केंद्र सरकारनं 5 ऑगस्ट 2019 जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवलं होतं आणि त्यासोबत जम्मू काश्मीर आणि लडाख असे दोन भाग करून लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिलेला होता. केंद्राचे हे दोन्ही निर्णय सुप्रीम कोर्टानंही कायम ठेवलेले होते.